ते मी कोमल। मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत शेपूच्या वड्या। शेपूच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे शेपूची भाजी घेतलेली आहे, अर्धी जुडी बारीक स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी सर्वात पहिलं चवीप्रमाणे मीठ, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, पाव चमच हळद टाकलेली आहे, आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि कढीपत्त्याचं पेस्ट टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडेसे तीळ, एक चमच चिंचगुळाची चटणी, आता हवी असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल, खूप छान लागते, आणि त्याच्यामध्ये बेसन। सर्व मिक्स करून आपण थोडं थोडं पाणी घालू, सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। शेपू आपण बरोबर बारीक कापलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते हाताने मिक्स करायची आवश्यकता नाही आहे। मस्त मिक्स करून घ्यायची। आपलं मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे। आता मी कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये घालते व्यवस्थित सेट करून घ्यायचं। इथे माझ्याकडे कुकरचं स्टँड आहे, कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जी जाळी आहे त्या जाळीच्या वर 1 इंच पाणी येईल असं घातलेलं आहे। आता हे स्टँडवरती ठेवून मी हे कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून घेणार आहे, 3 शिट्या करून घेणार आहे। गॅस वर ठेवते आणि 3 शिट्या करून पाहूया शेपूच्या वड्या तयार झाल्यात का। गरम आहे, आधी आपण थंड होऊ द्यायचे। मी गरम असताना थोड्या वड्या पाडून घेते। थंड झाल्या की मग आपण तळून घेणार आहोत। आपण छान थंड करून घेऊया। आपण शेपूच्या वड्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत, त्याच्यासाठी मी इथे तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता ह्या फ्राय करून घेऊया। दोन्ही बाजूने छान अशा कुरकुरीत करून घेऊया। आपण शेपूची पातळ भाजी बनवलेली आहे तर ती खूप छान आणि एकदम टेस्टी लागली, त्याच्यामुळे मी शेपूच्या वड्यासुद्धा बनवल्या आणि त्याही मस्त अशा छान खमंग सुटलेला आहे भाजल्या गेल्या की। आता आपण एका साईडने हे ब्राऊन करून घेतलेले आहेत, अशा दुसऱ्या साईडने सुद्धा
ब्राउन करून घेऊया, छान अशा कुरकुरीत करून घेऊया दोन्ही बाजूंनी. जर तुम्ही पाहिलं तर दोन्ही बाजूंनी छान अशा मस्त ब्राउन झाल्यात, छान कुरकुरीत झाल्यात. आता मी हा टिश्यू पेपरवर काढून घेते. हे पहा, मस्त झाल्यात. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पण फ्राय करून घेऊया. तर मैत्रिणींनो, आपल्या शेपूच्या वड्या तयार आहेत. ह्या वड्या तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता, अतिशय छान लागतात दह्याबरोबर, किंवा चटणीबरोबर सुद्धा चांगल्या लागतात, पण दह्यात अतिशय उत्तमच लागतात. तर ह्या शेपूच्या वड्या आपल्या तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओज खाली लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.